बाळांनो, या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी मालिनी हा वृत्ताचा प्रकार अभ्यास करणार आहोत. यापूर्वी पाहिलेल्या व्हिडिओअनुसार तुमच्या लक्षात आलं असेल की लघुगुरुक्रम, ज्याला लघुक्रम असं देखील आपण म्हणतो, तो कसा ओळखायचा. म्हणजे अर्धचंद्र, आडवीरेष, आडवीरेष, ज्याला लघुगुरु असा शब्द आपण उच्चारतो या ठिकाणी. तुम्हाला गणाचे 8 भाग किंवा तो तक्ता आता लक्षात आला असेल या ठिकाणी, जो आपण पाहिला होता, य र त न भ ज स म या ठिकाणी. मग त्या ठिकाणी य म्हणजे यमाचा, राधिका, तारापा, नमन, भास्कर, जनास, समर, मानवा, हे आता तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच धर्तीवर मालिनी नावाचा प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासाला घेतोय. एकंदरीत त्याचे उदाहरण घेण्याअगोदर त्याची काही लक्षणे तुम्हाला समजावून सांगतो. खरं तर या प्रकारामध्ये एकूण 4 चरण असतात या ठिकाणी. म्हणजे पहिला भाग, पहिला नियम काय ठिकाणी, की चरण 4 असतात या ठिकाणी. प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. इथे किती आहेत? 15 अक्षरे. तुम्हाला आठवतं का बाळांनो, या ठिकाणी आपण भुजंगप्रयातमध्ये 12 असं गृहीत धरलं होतं, घेतलं होतं, किंवा वसंत तिलकामध्ये आपण 14 घेतलं होतं, पण मालिनीमध्ये किती आहेत या ठिकाणी? एकूण 15 आहेत. म्हणजे प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. यती 8व्या अक्षरावर असते. म्हणजे तुम्हाला आता यती म्हणजे माहीत झालं, थांबणं, श्वास घेणं, गाणं म्हणताना, गीत गाताना त्याला एक छंद किंवा त्याला एक लय देताना तिथं आपण थांबतो, त्याला यती म्हणतो. 8व्या अक्षरावर असते. या वृत्ताचे गण न, न, म, य, य. जर हे गण तुम्ही जाऊन आपल्या 8 गुणांच्या तक्त्या जर पाहिला त्या ठिकाणी, तर पहा बाळांनो, न बघा या ठिकाणी तिन्ही काय आहेत या ठिकाणी? लघु आहेत या ठिकाणी. दुसरं पण नच आहे, ते लघूच आहे. म पहा या ठिकाणी, म दिसते का तुम्हाला बघा तक्त्यामध्ये? तर तिघही काय आहेत या ठिकाणी? गुरु आहेत या ठिकाणी. त्यानंतर दोन पुढचे य आहेत. यमध्ये तुम्हाला माहिती आहे, पहिला जो गण आहे, आपला पहिला जो भाग आहे, तो लघु आहे, आणि दुसरे दोन्ही काय आहेत या ठिकाणी? ते गुरु आहेत या ठिकाणी. म्हणजे न, न, म, य, य हे त्यात गण पडतात. चला एक उदाहरण घेऊत आपण छानपैकी, तुमच्या आणखीन सविस्तर लक्षात येईल. तुमच्याच पाठ्यपुस्तकातील हे पहा तुमच्या स्क्रीनवर. पखरन बघ घाली भुवरी पारी जाता, परिमला उधळी हा सोन चाफा दिशाता, गवतही सुमभूषा दाखवी आज देही, धरणी हरित वस्त्रा मालिनी साजतेही. बाळांनो बघा, शेवटची ओळ करून दाखवली या ठिकाणी तुमच्या पाठ्यपुस्तकातली. वरची एक ओळ सुद्धा आपण करायचा किंवा मी सांगायचा प्रयत्न करतो, तुम्ही वहीत लिहून घ्या. काय दिलं बघा? 3-3 अक्षरांची फोड केली या ठिकाणी, म्हणजे सगळीकडे समान आले त्या ठिकाणी. मूळ रूपामध्ये 3-3-3-3-3 दिसतात का बघा तुम्हाला अक्षर? धरणी, मग या ठिकाणी धला काय आलं? या ठिकाणी लघु आलं. र एकटंच आहे, लघु आलं. नीची पहिली वेलांटी या ठिकाणी लघु आलं. त्यानंतर पहा या ठिकाणी लघु 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 3 आल्यावर त्या ठिकाणी आपण गणच्या गणाचा जो तक्ता शिकलो त्यामध्ये न येतं. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये पहा, ह एकटंच आहे, लघु. रीची पहिली वेलांटी आहे, लघु. त एकटंच आहे, लघु. न आलं या ठिकाणी. पुढे पहा, आपण व एकटंच आहे तरी पण गुरु दिलं. का दिलं हे आता लक्षात आलं असेल तुमच्या या ठिकाणी, कारण आपण पहिल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये हेच पाहिलं या ठिकाणी, की ज्यावेळेस त्याच्यानंतर अर्ध अक्षर असतं ते त्याचं नसतं, तर ते अलीकडच्याच असतं, म्हणजे वचं असतं या ठिकाणी. वला स चिटकलं, मुळात चिटकले त्रला, पण ते आहे कोणाचं? वचं या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी त्याला गुरु म्हणतो. त्याला त्रला काना त्रा आहे या ठिकाणी, काना आहे म्हणून ते गुरु. मा पण या ठिकाणी गुरु. लिची वेलांटी पहिली आहे त्यामुळे त्या ठिकाणी, या ठिकाणी काय होणार? ते लघु. त्यानंतर बघा या ठिकाणी गुरु, सा गुरु, ज लघु, ते गुरु, ही या ठिकाणी काय होणार? गुरुच होणार. न, न, म, य, य या पद्धतीने या ठिकाणी आपला हा एक भाग वृत्ताचा आपण सोडवला. म्हणजे इथं उत्तर संपलं नाही, उत्तराच्या खाली आणखीन तुम्हाला लिहायचं. बघा काय लिहायचं आहे. नंबर 1, एकूण 4 चरण असतात. नंबर 2, प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. नंबर 3, यती 8व्या अक्षरावर असते. आणि शेवटचं 15 घेतलं तरी चालतं बरं का या ठिकाणी. नंबर 4, या वृत्ताचे गण न, न, म, य, य असे पडतात. या पद्धतीने लिहिल्यास त्याचं परिपूर्ण उत्तर संपतं बाळांनो. याच चारोळीतलं आपण वरचं एक पहा या ठिकाणी मी सांगतो, कारण एक छोटीशी त्याच्यामध्ये म्हणजे कन्फ्यूज होणार, थोडं गोंधळ करणारे एक अक्षर आहे. तसं त्या ठिकाणी वरच्या दोन्ही ओळीमध्ये आहे, ते तुम्हाला क्लिअर करतो. पखरण बघ घाली भूवरी पारी जाता. बघा पचं काय येईल बाळांनो या ठिकाणी?
अगदी साज बरोबर आहे तुमचं, या ठिकाणी लघु येईल, खच लघु येईल, रच पण लघु येईल, न दिसते लघु, ब लघु, घ लघु, गलाकाना घा काय येईल आता सांगा मला या ठिकाणी, ते गुरु पुन्हा गुरु, भूचौकार दुसरा आहे गुरु, पुन्हा या ठिकाणी काय लघु, पुन्हा या ठिकाणी काय रिची वेलांटी दीर्घ आहे म्हणून गुरु, पलकाना पा आहे गुरु, रिची वेलांटी बघा या ठिकाणी पहिले लघु, जा बघा या ठिकाणी, या ठिकाणी गुरु, त मात्र एकटंच आहे, आणि या नियमामध्ये मालिनीमध्ये शेवटच्या अक्षराला आपण इथं गुरु मांडले. बघा बाळून आठवतंय का, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो या ठिकाणी की त्या ओळीतील शेवटचं अक्षर असेल तर आपण गाताना ते अक्षर थोडंसं लांब घेतो, त्याला इवळतो आपण, म्हणून त्याला या ठिकाणी गुरुच असं म्हणायचं. म्हणून या ठिकाणी बघा पारिजातामध्ये पण ते त गुरु आहे, दिशात पण ते काय आहे गुरुच याला संबोधायचं या ठिकाणी. असो बाळानो, त्या खालच्या दोन ओळी तुम्ही करून पहा या ठिकाणी. आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहू, लक्ष छान द्यायचं या ठिकाणी. पहा काय दुसरं उदाहरण या ठिकाणी, म्हणती कवितयाला मालिनी वृत्त तेव्हा, म्हणती कवितयाला मालिनी वृत्त तेव्हा, न न म य य असे हे संग येतात जेव्हा, न न म य य असे हे संग येतात जेव्हा, प्रतिचरणी ही 15 अक्षरे ही तयाची, म्हणजे किती एका ओळीमध्ये अक्षर 15, प्रतिचरणी ही 15 अक्षरे ही तयाची, हरिहर चरणाला आपुले ही तयाची. बघा त्या ठिकाणी शेवटची ओळ सोडून दिलेली आहे बाळांनो, लक्ष द्या या ठिकाणी, हला लघु दिले, रीला पण लघु, हला या ठिकाणी लघु, लघुचं चिन्ह माहिती आहे अर्धचंद्र, रला पण लघु, चला पण लघु, रला पण लघु, नलकाना ना दिलं म्हणून गुरु, लाला पण गुरु, आ आ दिलंय, अ नाही आ आहे गुरु, पचा पहिला उकार आहे आपोआप त्या ठिकाणी लघु येणार, ल ले आहे गुरु, ही गुरु, तला बघा या ठिकाणी काय दिले लघु, या आणि ची दोन्ही पण काय देखील या ठिकाणी गुरु गुरु. आणि या चिन्हांचा जर आपण तक्त्या जाऊन विचार केला तर न न म य य असा प्रकार पडतो, आणि त्याखाली एकूण 4 चरण असतात, प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात, यती 8व्या अक्षरावर असते, या वृत्ताचे ग न न म य य असे पडतात. असं लिहिल्यास बाळानं याचा या ठिकाणी उत्तर परिपूर्ण येतं आणि त्याला परिपूर्ण मार्क पडतात. आणखीन काही उदाहरणं असतील तर तुम्ही शोधा आणि सोडवायचा प्रयत्न करा, जेवढं तुम्ही सोडाल तेवढं तुम्हाला ते परिपूर्ण परिपक्व येत जाईल बाळानं. हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतो.